A batsman out. इथे डावकुरा खेळाडू होतानी त्याचे देखील यष्ट्या उद्ध्वस्त करून लावल्यात. दोन बॉल आणि दोन विकेट. राकेश बाद, मयूर बाद अजूनही चांगले चांगले बॅट्समन डगआउट मध्ये उपस्थित आहेत. हे जे 11 टीम से आपण पाहतोय चांगले चांगले बॅट्समन अजूनही चॅप्टर कॅप्टन आशीर्वाद देखील डगआउट मध्ये बाकी येणं बाकी आहे. तर धावा इथून बनतील. सुरुवात केली अप्रतिम फटका कवसला केले. बॉल सीमा पार चौकार. मॅच चालू असताना गाड्यामधून नेऊ नका. दत्ता डुकरे चौकार आला या बॉलवरती. चौथ्या बॉल पाचव्या बॉलवरती हा चौकार. टीमची धावसंख्या 5. शेवटचा अंतिम बॉल. ऑन साइडला फटका. क्षेत्ररक्षक दूर आहेत. एक रन केले पूर्ण एका टप्प्याकडे. चेंडूची फिल्डिंग भरपूर दूर वरून आलेत. दोन रन पूर्ण झालेत आणि इथून दोन मिळतील. षटक पूर्ण झालंय पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 8 या धावसंख्येवर.
जयेश नवीन गोलंदाज। संघाची धाव संख्या 7 धावा। चांगला चेंडू आहे मिड ऑफ मधून, मिड ऑफला चेंडू क्लिअर करतोय, एक रन कंप्लीट दुसऱ्यासाठी निघालेत आणि इथून 2 रन होतील पूर्ण। 2 च्या मदतीने संघाची धावसंख्या 9। कुठली तरी बाईकची आरसी रिफ्लेक्ट होतीये, प्रेक्षक थोडं लक्ष द्या। पहिल्याच बॉलवरती या 2 धावा, जयेश बॉलिंग मार्कवरती, टीमची धावसंख्या 9 धावा। चांगला बॉल, चांगला बॉल, नॅचरल स्विंग, टप्पा पडल्याच्या नंतर चेंडू बाहेर वळून घेतोय। पवन चांगला बॉल, फ्रीडचा बॉल, पुन्हा एकदा कमबॅक करत असताना आपल्या टीमसाठी निर्धाव चेंडूची सांगता। ऑन साइडला ताबडतोब चेंडू आणि ताबडतोब फटका, बॉल सीमा पार, सलग षटकार। जयदीप पाटील यांच्याकडून सलग 3 षटकारांसाठी 5000 रुपयांचा पारितोषिक। लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, मिड ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक नाहीये, एक रन कंप्लीट, स्वतः जयेश पोहोचले आणि या बॉलवरती एकच धाव मिळते, षटक कंप्लीट झाले 2 आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली 9 सरासरीने 18 धावा। 2 ओव्हर झाले, 3 ओव्हर नंतर पाणी पोचू।
18 बॉलर तैयार उमेश, पहला बॉल अजून एकदा ऑन साइड ला ड्राइव करता है, एक रन कंप्लीट, एक धाव्या बॉल वरती 19 धावा, टीम ची धाव संख्या 19। अजय आणि आनंद ही जोड़ी मैदानाच्या आत मध्ये खेळते है, तीसरे षटक प्रगति पथावरती आणि तीसरा ओवरचा हा पहिलाच बॉल वरती येते सिंगल उमेश बॉलिंग मार्क वरती, पहिली सिंगल जोड़त असताना दाफल कवरती 19, दोन ओवर मध्ये 18 आणि तीसरा ओवरच्या सुरुवातीलाच पहिल्या बॉल वरती ही सिंगल। चला मॅचचा रिदम आपण तोडू नका, फास्ट खेळा, बोलो तयार, लोअर फुल टॉस होता, समोर एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न, बॅक फुट लावून ड्राइव करण्याचा प्रयत्न हरेश राणे आणि त्याचबरोबर वेदांत झोमटे या दोन्ही साहेबांचा मनापासून आभार, अशाच मधीतून गाड्या नेत जा, मस्त यूट्यूबला दोघं दिसता। एकोणीस धावा आहेत धावफलकावरती, गोलंदाज तयार, ऑन साइडला हा फटका केला, ड्राइव केला ऑन साइडला, एक रन कंप्लीट, दुसऱ्याचा कॉल दिला अजयने, दुसऱ्यासाठी थांबवलंय आणि इथून बाद होतील बॅट्समन आनंद आणि विकेटचं पतन होईल। एकदा चार चेंडूंचा खेळ झालाय, उर्वरित दोन चेंडू या ओव्हर मध्ये शिल्लक, बोलो तयार, फुल टॉस ऑन साइड ला क्षेत्ररक्षक होते बनतील दर्शक, बॉल सीमा पार षटकार। एक सिंगल मात्र मिळेल इष्टांच्या पाठीमागे, आपण पाहतो लगेचच कव्हर केले जातात, कुठल्याही प्रकारचे रिस्क घेण्यासाठी तयार नाहीत आणि बडवल गावाचा सुपुत्र सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक मनीष होते इष्टांच्या पाठीमागे आणि ते असताना धाव घेण्याचा कुठला खेळाडू धाडस करेल आणि प्रेशर सातत्याने बॅट्समनवरती ते देखील टाकत असताना या बॉलवरती एक रन मिळते, टीमची धावसंख्या 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर जाऊन पोहोचले 31 या धावसंख्येवर।
चला फिल्डिंग लावून घ्या। जसं आपण पाहतोय अजून एक पारितोषिक ऍड होत असताना या स्पर्धेकरिता, जो कोणी खेळाडू सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून ज्या खेळाडूची निवड या स्पर्धेमध्ये अर्थातच प्लेअर ऑफ द टूर्नामेंट जो कोणी खेळाडू ठरेल त्याला एन्टो प्रोफेशनल सलून यांच्याकडून तब्बल एक महिन्यासाठी केस व दाढी फुकट विनामूल्य केली जाईल याची नोंद घ्या। तर वाजवाट आला एकदा जोरदार एन्टो सलूनसाठी। मनोज बॉलिंग मार्क वरती, 3 ओव्हर मध्ये धाव संख्या 31। चला मॅच ला स्टार्ट करा। ऑन साइड ला फटका आणि बॉल सीमा पार षटकार। एकतीस होते आणि त्यानंतर हा षटकार, टीमची टोटल जाऊन पोहोचले 37 या धावसंख्येवरती। पहिल्याच बॉलवरती टोकला षटकार, दुसरा बॉल वेगवान फॉलो करण्याचा प्रयत्न, बॅट्समन थोडेसे शफल होतात परंतु अतिरिक्त बाहेरून जाणारा हा बॉल वाईट कॉल केला, एक अतिरिक्त धावफलकावरती जॉईन आणि 38 धावा धावसंख्या धावफलकावरती लागल्यात 38। ऑन साइडला फटका ड्राइव करायचं होतं आणि या बॉलवरती कुठल्या प्रकारचे धाव मिळत नाहीये। बोलो तयार, ओवर द विकेट, एज इथून कदाचित लागले असावी परंतु बॉल कॅरी होऊ शकलेला नाहीये, या बॉलवरती धाव मिळत नाहीये। चांगलं कमबॅक केलंय, दोन चेंडू लगेचच निर्धाव टाकण्यात आलेले आहेत आणि एकूण टीमचे धाव संख्या 3 बॉलच्या समाप्तीनंतर 38 या धाव संख्येवरती। मनोज तयार, राऊंड द विकेट, अजून एक चांगला बॉल आहे, धाव घेण्याचा प्रयत्न, मनीष कडून थोडीशी चुकी होते, कौशितच या चुका आपल्याला पाहायला मिळत असतात परंतु बाईकच्या माध्यमातून एक सिंगल मिळेल आणि टीमची धावसंख्या 1 मदतीनं 39 या धावसंख्येवरती। चांगला बॉल, चांगला बॉल एक एक्स्ट्रा कव्हरला केले क्षेत्ररक्षक, एक रन कंप्लीट, दुसऱ्याचा प्रयत्न नॉन स्टॉकिंग एंडला फेकी परंतु पोहोचले दोन्ही खेळाडू, मिळतील इथून दावा 2 आणि 2 साह्याने संघ पुढे चाललाय। या ओव्हरमध्ये आपण पाहतोय 41 धावा आणि शेवटचा बॉल इथून आता टाकण्यासाठी तयार होतील गोलंदाज मनोज। 41 धावा शेवटचा बॉल, शरीरापासून दूर होता, अवे फ्रॉम द बॉडी ठेवलेत, पंचाने षटक संपल्याचा इशारा या ठिकाणी होऊन केलाय आणि 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या 41 या धावसंख्येवर।
यश बॉलिंग मार्क वर। पहला बॉल वाइट बॉल, एक धाव या चेंडू वरती मिलते आणि टीम ची धाव संख्या 42 या धाव संख्ये वरती आमच्या समवेत सूरज जोमटे एज अ स्कोरर। पहिल्या मॅच मध्ये जयेश होते, आता सूरज जोमटे जॉईन झालेत। ऑन साइड ला फटका, एक रन इथून कंप्लीट, दुसऱ्याचा प्रयत्न केला जाईल का, गॅप मध्ये बॉल होता, दोन पासून रोकू शकणार नाहीयेत। सरळ विकेट कीपरच्या हातामध्ये ही फेकी येईपर्यंत दोन रन्स इथून मिळतील आणि दोनच्या मदतीनं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 44 या धावसंख्येवर। शेवटचं षटक प्रगतीपथावरती आणि पहिल्या बॉलवरती दोन धाव मिळतात, टीमची धावसंख्या 44 या धावसंख्येवरती। लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, हवेमध्ये बॉल आणि कॅच झाले ड्रॉप। मनीष बघा किती तत्परतेने तिथपर्यंत पोहोचलेत। या बॉलवरती एक सिंगल, टीमची धावसंख्या एकच्या मदतीने जाऊन पोहोचतीये 45 या धावसंख्येवरती। चार चेंडूचा खेळ शिल्लक आहे। चार चेंडूचा खेळ 17 मधून शिल्लक, बॉलर इथून तयार। वेगवान बॉल होता, अपील केले जाते आणि समोर सापडलाय LBW च्या स्वरूपामध्ये, बॅट्समन इथून बाद। यापुढील मॅच आपण पाहत आहे, दोन्ही ए ग्रुप मधील विजय संघांमध्ये पुढची मॅच लाडू 11 विपक्षात JK 11 या दोन टीम मध्ये नेक्स्ट मॅच चा टॉस केला जाईल। ऑन साइड ला फटका, क्षेत्ररक्षक डीप मिड विकेट मध्ये, एक रन कंप्लीट आणि या बॉल वरती एक सिंगल मिळते, टीमची धावसंख्या 46 या धावसंख्येवर। यापुढची मॅच दोन्ही ए ग्रुपच्या विनर्स मध्ये असेल आणि मध्यंतरामध्ये टॉस केला जाईल लाडू 11 विपक्षात JK 11। या दोन्ही टीमच्या कॅप्टन्सला आमची कळकळीची विनंती असेल की आपण टॉस करण्यासाठी आमच्या स्टेजच्या समोर यावं। समोर उडवलाय, ओव्हर पिच होता, लॉफ्ट केलाय सीमा पार, ताकदीचा वापर, टायमिंग प्रॉपर, बॉल करेल हवाई सपर, षटकार। हवेमध्ये बॉल, यावेळी चुकी नाहीये, झेल पकडली जाते, बॅट्समन इथून बाद होईल, षटक कंप्लीट। पहिल्या सत्राचा खेळ कंप्लीट झाला आहे। सेहेचाळीस होते तेव्हा षटकार लगवला 52 आणि शेवटच्या बॉल वरती विकेट। आम्ही विनंती करतोय ए ग्रुप मध्ये दोन्ही विनर संघ, अर्थातच पहिली मॅच जिंकणारा लाडू 11 संघ आणि तिसरी मॅच जिंकणारा JK 11 संघ, दोन्ही टीमच्या कर्णधारांना आमची विनंती असेल की आपण टॉस करण्यासाठी आमच्या मंचाच्या अगदी समोर यावं।
लाडू इलेवन आणि जेके इलेवन टॉस करण्यासाठी यावं. एकीकडे दुवादार गोलंदाजी करणारा पंकज मस्कर,
तर दुसरीकडे धडाकेबाज बॅटिंग करणारा अविनाश मिनमिने, या दोघांमधला संघर्ष तुम्हाला पाहायला मिळेल. कृष्णाजी माले यांना आमची विनंती असेल की आपण दोन्ही टीमच्या कॅप्टनमध्ये टॉस करावा. दोन्ही विजयी संघ, ए ग्रुपमधील दोन विजयी संघ, जे के इलेव्हन वर्सेस लाडू इलेव्हन, या दोन टीमच्या कॅप्टनमध्ये केला जाईल टॉस. लेट कट बॉल, क्षेत्ररक्षक होते, मिस्टेक झाली, एक रन कम्प्लीट, 53 टार्गेट, एकच्या मदतीने संघ पुढे जाईल. धाव फलकावरती धावा लागल्या दोन. अजून एक बिग फाईट तुमच्या भेटीला आली. दुवाधार बॅटिंग जे के इलेव्हन टीमच्या अविनाश मिनमिनेची राहिली आणि गोलंदाजी भेदकता राहिली पंकजची, आणि त्या दोन टीमच्या कॅप्टनमधल्या मॅच आपल्याला पाहायला मिळेल. निर्णायक मॅच. बॉल तयार, चांगला बॉल होता, एक्स्ट्रा बाउन्स होता या बॉलवरती. निर्धाव चेंडू जेथून झाले सांगता षटक क्रमांक पहिलं 3 बॉलचा खेळ इथून संपलाय. 2 बॉलवरती सिंगल, तिसऱ्या बॉलवरती डॉट बॉल, आणि टार्गेट 53 आहे. तितकं मोठं नाही आहे आणि तितकं छोटं देखील नाही आहे, परंतु इथे मॅचमध्ये मजा येईल कारण दोन्हीकडे ताकदवार खेळाडू आहेत. शरीरापासून दूर आहे, अवे फ्रॉम द बॉडी खेळण्याचा प्रयत्न. व्हाईट कॉल केला, एक एक्स्ट्राची रन धाव फलकावरती ॲड होईल आणि टीमची धावसंख्या एकच्या मदतीने पुढे चालली आहे. ती 3 या धावसंख्येवरती. प्रमोद आणि सोपान ही जोडी मैदानाच्या आतमध्ये सलामीच्या भूमिकेमध्ये. 53 टार्गेट. लॉफ्ट केलाय समोर, मिड ऑफ आतमध्ये होता, लॉंग ऑफ ला क्लिअर करतोय बॉल. व्हॉट अ शॉट इज दॅट, बॉल सीमा बार, षटकार. लाडू इलेव्हन टीम टॉप. गोलंदाज तयार, हाफ ट्रॅकर ऑन साईडला खेळायचं होतं, लाईन तपासली जाईल लेग स्टिकच्या वरतून की लेग स्टिकच्या साईडहून, तर लेग स्टिकच्या बाजूनी जाणारा हा बॉल. अतिरिक्त धावेने धाव फलक पुढे जाईल आणि संघाची धावसंख्या एकच्या मदतीनं 10 या धावसंख्येवरती. एक षटकार, विध्वंसक षटकार आपण पाहिला प्रमोदच्या माध्यमातून. गोलंदाज इथून होईल तयार, ओव्हर द विकेट, ऑन साईडला फटका, नो मॅन झोन मध्ये चेंडू चाललाय, क्षेत्र मोकलंय, स्क्वेअर लेगला खेळले, दुसरा टप्प्याकर बॉल सीमा पार, चौकार. बॉलवरती मिळाला 4, टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली 4 मदतीनं 14 या धावसंख्येवरती. बॉल तयार, डिफेन्स करायचं होतं, जोरदार अपील करण्यात आली आणि समोर सापडलाय, समोर सापडलाय आणि यष्ट्या उकडून जाणारा हा बॉल LBWच्या स्वरूपामध्ये. पंचांनी घोषित केलंय इट्स अन आउट, विकेट मैदानाच्या बाहेर, बॅट्समन आउट.
एका ओव्हरच्या समाप्तीनंतर पाटील राकेश पाटील नवीन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये बॉलिंगसाठी तयार. चला मॅचला स्टार्ट करा. बॉल तयार. पहिलाच बॉल आणि वाईट कॉल केला आहे. एक्स्ट्रा चिरंदाव फलकावरती ऍड होते. टीमची धावसंख्या एकच्या मदतीने पुढे चालली आहे. ती 15 या धावसंख्येवरती. राउंड द विकेट डायरेक्ट हिटचा प्रयत्न. विकेटची महत्व माहिती आहे राकेशला आणि कुठलाही प्रकारचा विचार न करता त्याने डायरेक्ट हिट लगावली. परंतु एक धाव घेण्यापासून रोखू शकणार नाहीये. एकच्या मदतीनं संघ पुढे चालला. टीमचे टोटल डाऊन पोहोचले 16 या धावसंख्येवरती. चांगला बॉल होता राकेश पाटील यांचा. टीमची धावसंख्या 16 या धावसंख्येवरती. ऑन साइडला फटका अप्रतिम. क्षेत्ररक्षक बनतील. दर्शक बॉल सीमा पार. षटकार. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 22 या धावसंख्येवरती. बॉल चांगला होता. राकेश पाटीलला विकेट्स इथून गरज आणि त्यासाठी प्रयास करत असताना प्रयत्न करतायत आणि या बॉलवरती धाव मिळत नाहीये. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली 22 या धावसंख्येवरती. 4 चेंडूचा खेळ संपला आहे. अंतिम 2 चेंडू या ओव्हरमध्ये शिल्लक आहेत. टार्गेटचा जर आपण विचार केला तर पहिल्या 17 एकूण धावा बनवल्या होत्या. बॅटिंग करत असताना 52-53 टार्गेट. चांगला बॉल. अजून एक चांगला बॉल. गती कमी केली. एक्सपेरिमेंट केलं आणि त्याचाच फायदा चेंज ऑफ पेसचा फायदा इथं मैदानाच्या आतमध्ये राकेश पाटीलला झाला आहे. डॉट बॉलची इथून सांगता निर्णायक चेंडू आहे राकेश पाटीलच्या हातामध्ये. प्रत्येक बॉलवरती धावांची गरज आहे बादशाह इलेव्हन टीमला. आणि इथून एक अजून एक चांगला बॉल. चांगला बॉल टप्प्यावरती गोलंदाजी होती. षटक कम्प्लीट. टीमची धावसंख्या 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर जाऊन पोहोचली आहे 22 या धावसंख्येवर. दोन ओव्हरच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती धावा 22 लागल्यात. 31 गरज. 18 बॉल 31. चतुर चला कॅप्टन आशीर्वाद कालेकर आता ज्येष्ठांच्या पाठीमागून सर्व काही सूत्र सांभाळत असताना राकेश पाटीलवरती जिम्मेदारी आहे. त्याचबरोबर गोलंदाजी मार्कवरती 3 ओव्हरसाठी बॉलर रिकी आलेत आणि त्यांच्यावरती देखील जिम्मेदारी असेल.
चांगला बॉल अपील तंत्राचा वापर तरी इथे करण्यात आला आहे। यष्टी रक्षकाकडून अपील होती परंतु बॉलरला कुठल्याही प्रकारचा इंटरेस्ट नव्हता आणि इथून अपील फेटाळून लावली आहे। या बॉलवरती कुठली धाव मिळत नाहीये। 17 बॉल 31 अप्रतिम बॉल होता। ऑफ कटरचा हा बॉल आणि फिंगर रोल केले होते त्याचाच फायदा बॉल गोलंदाज रिकीला झालाय। डॉट बॉल स्विच इटचा प्रयत्न शरीराचा चेंडू वेध घेतो एक रन घेण्याचा प्रयत्न सागरने स्ट्राइक रोटेड इथून नक्की केली आहे। कवर आहे बॅकअप त्या ठिकाणी ठेवण्यात आलेलं आहे आणि या बॉलवरती एक मिळेल। संघाची धावसंख्या 1:23 या धावसंख्येवरती। तीस अजून करायच्यात 16 बॉल आणि 30। पुढची मॅच ए ग्रुपमधील दोन्ही विजय संघांमध्ये लाडू 11 विपक्षात जेके 11 या दोन टीममध्ये पंकज मस्कर वर्सेस अविनाश मिनमिने अशी मॅच आपल्याला पाहायला मिळेल। अश्विन देखील आपल्याला इन ॲक्शनमध्ये पाहायला मिळेल त्या मॅचच्या दरम्यान। मॅच चांगली होईल यात शंका नाही आहे। निर्णायक मॅच आहे दोन्ही टीमसाठी। प्रत्येक मॅच इम्पॉर्टंट आहे। प्रत्येक मॅचवरती तुम्हाला 2 पॉईंट्स घेणं गरजेचं आहे। त्याचसाठीच इथे चुरशीने प्रयत्न करत असताना 100% एफर्ट्स देतात। चला अधिकचा वेळ आपण घेऊ नका। कवर पॉइंट शॉर्ट कवर पॉइंट ठेवण्यात आलेला आहे। बॅकवर्ड कवर बॅकवर्ड एक्स्ट्रा कवर ऑन साइडला फटका हवेमध्ये बॉल क्षेत्ररक्षक भरपूर दूरवरून जजमेंट चुकलं। 2 रन इथून धावून पळून पूर्ण केल्या सागर आणि सोपान्यानं आणि 2 मदतीनं संघ पुढे जाईल। 2 टीमची टोटल जाऊन पोचले 2 मदतीनं 25 या धावसंख्येवरती। अजून करायच्यात 28 सागर ऑन स्ट्राइक 25 धावा 28 ची अजून गरज। बॉल तयार चांगला बॉल होता गॅप मध्ये चेंडू निघालाय। कवर पॉइंटला क्षेत्ररक्षक ठेवण्यात आलं। पाठीमागे बॉल चालला बॅकवर्ड दरम्यानला क्रीडांगणाला गुदगुला करत आग लावत सीमा पार 4 रन चौकार। पाचवा बॉल बॉल तयार ऑन साइडला फटका स्क्वेअर लेगला चालला चेंडू एक रन इथून कंप्लीट केले। दुसऱ्याचा प्रयत्न थांबवलाय आणि इथून मिळेल एकच धाव। शॉर्ट स्क्वेअर लेग ठेवण्यात आलेले त्याचबरोबर फाईन लेग डीप मिड विकेट वाईड डिश लॉंग ऑन वाईड डिश लॉंग ऑफ आणि त्यानंतर एक्स्ट्रा कव्हर हे 5 खेळाडू होते परंतु अगदी त्यांच्या विरोधामध्ये बॅटिंग सुरू राहिलेली। एकूण टीमचे धावसंख्या जाऊन पोचले ती 30 आणि अजून करायच्या 23। शेवटचा अंतिम बॉल म्हणजे 13 बॉल आणि 23 या धावसंख्येची इथून गरज। शेवटचा बॉल आहे बॉलिंग मार्क वरती बॉलर रिक्की इथून पुन्हा एकदा तयार। सुरुवात चांगली करून दिली आहे रिक्कीनं एक चौकार खाल्ला आहे परंतु बॉलिंग चांगली राहिलेली आहे। 13 बॉल 23 स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न शरीरापासून दूर अवे फ्रॉम द बॉडी वाईड कॉल केला अतिरिक्त धाव या बॉलवरती मिळेल आणि टीमची धावसंख्या 31 या धावसंख्येवरती। अजून करायच्या 13 बॉल आणि 22 ची गरज। बॉल तयार एज पाठीमागे बॉल चाललाय एक दावेपासून रोखू शकणार नाहीये। एक मिळेल टीमची धावसंख्या 1 मदतीने पुढे जात असताना जाऊन पोचले धावफलकावरती धावा लागल्यात 32 धावा अजून बनवायच्या 21 येणाऱ्या 12 बॉलमध्ये।
बारा बॉल सा आता इथून खेल शिल्लक असेल. टीमची धाव संख्या 32 वरती आहे. 21 करायच्यात 12 बॉल मध्ये. आता राकेश पाटील आलेत. फ्लाइट दिले बॉलला, फसवलाय बॉल वरती. निर्धाव चेंडू जिथून सांगता होईल. बॉल तयार इथून. पहिला बॉल डॉट ऑन साइडला, फटका क्षेत्र. क्षेत्ररक्षक होते, फिल्डिंग चांगली होते, भरपूर उंचावरती होता हा बॉल. एक रन इथून मिळते. टीमची धाव संख्या एकने पुढे जाईल आणि संघाची धाव संख्या जाऊन पोहोचले 33. या धाव संख्येवरती अजून करायच्यात 20 येणाऱ्या 10 बॉल मध्ये. 10 बॉल 20. चला मॅचला स्टार्ट करायचे. एकूण धाव संख्या 33-20 करायच्यात अजून येणाऱ्या 10 बॉल मध्ये. 10 बॉल 20. राकेश पाटीलच्या हातामध्ये भविष्य निर्भर आहे दोन्ही टीमचं. ओव्हर द विकेट ने पुढचा बॉल. हाफ ट्रॅकर आहे, ऑन साइडला केसला आहे. क्षेत्ररक्षक आहेत. अप्रतिम विकेट येईल मैदानाच्या बाहेर. सागर प्रयत्न चांगले होते परंतु क्षेत्ररक्षक होते. पकडली जाईल जेल संपवला बॅट्समन राके सागर कालेकरचा खेळ. विकेट डाऊन. दहा कराय 9 बॉलचा आता इथून खेळ शिल्लक आणि 9 बॉल मध्ये 20 या धाव संख्ये जिथून राहिले गरज. बॉल तयार. ऑन साइडला फटका केला जातो यष्टनच्या. वरून जाणारा हा बॉल. निर्धाव चेंडूचे सांगता. जयेश आलेत बॅटिंग मार्क वरती आणि जयेश साठीचा हा बॉल डॉट बॉल ची इथून झाली सांगता. चार चेंडूचा खेळ संपलाय. उर्वरित 8 बॉलचा इथून खेळ शिल्लक आणि 8 बॉल मध्ये धावा बनवायच्यात अजून 20. फटके अजून तरी आलेले नाही. आता 8 बॉल 20. मोठ्या फटक्यांची गरज. अजून एक चांगला बॉल आतमध्ये वलन घेणारा हा बॉल आणि इथून अजून एक निर्धाव चेंडू. राकेश पाटीलच्या बॉलिंगचा जर विचार केला तर तो वेग कमी देतोय परंतु टप्पा आणि त्याचबरोबर चेंडूला वलन देण्याचं काम त्याच्याकडून केलं जात आहे. 7 बॉल 20. इथे यष्टी उकडून लावली आहे. सबसे कातील राकेश पाटील पकड. अजून एक विकेट त्याच्या खात्यामध्ये. आता 6 बॉल आणि 20 या धावसंख्येची गरज. 12 बॉल मध्ये 21 करायच्या होत्या. दिली राकेशने फक्त एक. आता 6 बॉल करायच्या धावा 20.
या धाव संख्येची गरज। छिते की चाल, बाज की नजर और राकेश पाटिल के गेंदबाजी पर कभी संदेह नहीं करते। 12 बॉल 21 करायचे होत्या, फक्त एक दिली राकेश पाटिल ने आणि मॅच पूर्णपणे पारड इथे जड करून ठेवलं आपल्या टीमच्या साठी। पूर्णपणे मोमेंटम इथे क्रिएट केलं आणि पूर्णपणे सामना आपल्या बाजूने झुकवत असताना आता 6 बॉल आणि विजयासाठी बनवायच्यात कंपल्सरी 20 धावा। सहा बॉल 20 या धावसंख्येची इथून गरज। सहा बॉल आणि 20 या धावसंख्येची इथून गरज। बॉलिंग मार्क वरती चॅप्टर कॅप्टन आशीर्वाद कालेकर आलेत, फिरकी पटू, दिमाग के जादूगर ज्याला म्हटलं जातं ते आशीर्वाद कालेकर आलेत। बॉलिंग मार्क वरती 6 बॉल कंपल्सरी 20। पहिला बॉल हाफ ट्रॅक आहे ऑन साइडला, पहिलाच बॉल वरती लॉन्ग लॉन्ग बिग वे षटकार। पाच बॉल मध्ये 14 धावसंख्येची गरज। पाच बॉल आणि 14 ची इथून गरज। गोलंदाज तयार, सोपान ऑन स्ट्राइक, ऑन साइडला बॉल होता, ऑन साइडला बॉल होता, बॅटम बॉलचा संपर्क नाहीये। अजून एकदा फलकावरती जॉईन होईल, व्हाईट बॉल टाकलाय 13 करायच्या देणाऱ्या 5 बॉल मध्ये। 5 बॉल 13 ची गरज, 13 करायच्या येणाऱ्या 5 बॉल मध्ये। चांगला बॉल, चांगला बॉल याच टप्प्यासाठी प्रयास करतात, यासाठी केला होता आताच शेवटचा क्षण मात्र वावा गोड आणि तीच गोलंदाजी इथं करत असताना आशीर्वाद कालेकर। पहिल्या बॉलवरती जरी षटकार आला, दुसरा बॉल जरी वाईट गेला तरी सुद्धा कमबॅक करण्याची क्षमता या खेळाडूमध्ये आणि तोच आशीर्वाद कालेकर कमबॅक करतो आपल्या टीमसाठी। संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 40 वरती, 13 बनवायच्या 4 बॉलमध्ये। चांगला बॉल आहे ऑन साइडला, फटका, एक रन कम्प्लीट, दुसऱ्याचा प्रयत्न इथून केला जातोय। बाद दिलंय, बाद दिलंय खेळाडू, रनआउटच्या स्वरूपामध्ये होईल इथून बाद आणि बॅट्समन बाद कोण असेल तर बॅट्समन आउट होतो। इथून सोपानच्या पारीचा इथून होईल अंत, एक रन या बॉलवरती मिळेल आणि बॅट्समन सोप बनवायच्या होत्या आतापर्यंत 8 आल्यात 12 बनवायच्या 3 बॉल मध्ये। 3 बॉल 2 षटकारांची गरज। उमेश ऑन स्ट्राइक अतिरिक्त धाव, एक रन अजून मिळेल या चेंडूवरती। व्हाईट कॉल केला ऑफिशियलनं
आणि एकच्या मदतीनं संघाची धावसंख्या इथून जाऊन पोहोचली आहे 42 या धावसंख्येवरती. आता करायच्यात 11 3 बॉल 3 बॉल 11. अंपायरचं आपण सातत्याने कौतुक केलं पाहिजे. स्वतः चांगले क्रिकेटर्स पवन विरले आणि त्याचबरोबर अनिकेत बवारे स्वतः चांगले क्रिकेटर्स, क्रिकेटर्सना चांगले नियम समजवत आहेत, चांगले डिसिजन पहिल्या बॉलपासून पहिल्या मॅचपासून त्यांचं राहिलं आहेत. त्या पवन विरले वंजारपाडा आणि अनिकेत बवारे वंजारपाडा यांचं करूयात भरपूर सारं कौतुक स्पर्धेच्या वतीनं. 3 बॉल आणि इथून गरज आहे 11 या धावसंख्येची. तीन बॉल 11 ची गरज. बॉलर इथून तयार. चांगला बॉल आहे, चांगला बॉल आहे, डॉट बॉल ची इथून सांगता विश्वास होता राकेश पाटील यांचा आशीर्वाद कालेकर वरती की एक खराब चेंडू गेला तरी सुद्धा दुसरा बॉल तो चांगला टाकू शकतो आणि तोच चांगला बॉल पिचिंग करत असताना. परंतु मॅच अजून संपलेली नाहीये कारण 2 बॉलचा अजूनही खेळ शिल्लक आहे आणि त्या 2 बॉलमध्ये विजयासाठी धावा बनवायच्यात. 11 2 बॉल आणि 11 ची इथून गरज. फटक्याची गरज. 2 बॉल 11. बॅटची एज आणि बॅट्समन बाद. बॅट्समन इथून बाद. शेवटचा बॉल शिल्लक 1 बॉल 11. आशीर्वाद कालेकर कंबीर काय कमालीची गोलंदाजी राहिली आहे. 20 ची गरज होती फक्त, 9 त्याने दिल्या, 11 ची गरज राहिली शेवटच्या बॉलवरती आणि जवळपास सामना इथून निघून चालला आहे. रायटी बॅट्समन नवीन मैदानाच्या आतमध्ये आता फिल्डिंग सेट केली जाते त्याच्यासाठी. फुलर लेंथ आहे, ऑन साइड ला खेळलेत आणि इथून मॅच जिंकली आहे राकेश पाटील अँड कंपनीनं. AJ 111 टीमनं जिंकली आहे मॅच आणि संघर्षाच्या लढाईला शंकनाक करणारी ही मॅच यांनी जिंकली आहे.